स्वागत सादर करी रहो अच्छा कई ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या वादाच्या भवरात अडकलेत। एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप तरुण करतोय। यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। एकीकडे विरोधक जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त होत आहे। अशातच एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांना तुझा दाभोलकर होणार असा इशारा दिला असल्याने खळबळ उडाले। जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावरून सोशल मीडिया प्रतिक्रिया उमटत आहे। यावेळी एका तरुणाने ट्विटरला कमेंट करताना जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार असं म्हटलंय। यामुळे सध्या खळबळ उडाली असून पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। राज्यात करोनानं चिंता वाढलेली असताना जितेंद्र आव्हाड यांचं नाव एका प्रकरणामुळे मंगळवारपासून चर्चेत आले। सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। ठाण्यातील एका व्यक्तीनं जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली। गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है। ओनर टेनेंट मेंबर वेंडर सबका मैसेज होता है। कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं ऐप का काम है। मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी। कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असल्याने देशांतर्गत वाहतूक बंद आहे। वाहतूक बंद असल्याने ठाणे शहरातील ध्वनी प्रदूषण घटले असल्याची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून समोर आले। ठाणे शहरात विविध भागात एरवी 85 डेसिबल पेक्षा जास्त असणाऱ्या आवाजाची पातळी गेल्या काही दिवसांपासून 55 डेसिबल पर्यंत खाली आल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले। टाळेबंदीमुळे शहरातील आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी व्यक्त केले। ठाणे शहर हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने ठाण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या आणि मुंबई दिशेकडे येणाऱ्या वाहनांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे दिवसभर हे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळते। तसेच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने तेथेही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। या वाहतूक कोंडीमुळे आणि वाहनांच्या आवाजामुळे शहरातील आवाज मर्यादा 85 डेसिबल पेक्षा अधिक असते। त्यातच गेल्या वर्षभरापासून शहरात मेट्रोचे काम सुरू असल्याने शहरातील ध्वनी प्रदूषणात वाढ झाले। असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून 21 दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली। त्यामुळे शहरातील सर्व वाहतूक ठप्प झाली असून नागरिक केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडतायत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील ध्वनी प्रदूषण कमी झाले असल्याचे नुकतेच डॉक्टर महेश बडेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काचरवर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे। या ठिकाणी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी असलेली सफाई कामगारांची 90 वर्ष जुनी चाळी येथून आता हलवण्याचा निर्णय सिव्हिल प्रशासनाने घेतलाय।
त्यानुसार त्यांचे स्थलांतर आता घोडबंदर भागातील ब्राह्मण येथे करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी येथील 16 कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधितांचा आकडा वाढतोय. तिकडे मुंबईतील रुग्णालयावर ताण येत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी राज्यात इतर 30 ठिकाणी करोना रुग्णालय सुरू करावेत असे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे आता खास करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. येथील 150 रुग्णांना महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परंतु जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच सफाई कामगारांची 90 वर्ष जुनी चाल देखील आहे. ब्रिटिशांनी या रुग्णालयाची सुरुवात केल्यानंतर त्याच वेळेस येथे ही चाळ सफाई कामगारांसाठी उभारण्यात आली होती. परंतु आता करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता येथील ही जुनी चाळ हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. या ठिकाणी राहणाऱ्या सफाई कामगारांना किंवा त्यांच्या घरच्यांना याची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी दिले. त्यानुसार आता या सर्वांचे घोडबंदर भागातील ब्राह्मण भागात स्थलांतर करण्यात येणार आहे. या नवीन ठिकाणीच आता हे सफाई कामगार वास्तव्यास असतील असेही प्रशासनाने स्पष्ट केले. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TGSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. ठाण्यात मागील काही दिवसात करोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते. आतापर्यंत शहरात 22 रुग्ण आढळले होते, त्यात मंगळवारी आणखी 2 रुग्णांची भर पडले. एका डॉक्टरलाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यांच्या पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आलाय. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंब्र्यात आता आणखीन एका रुग्णांची भर पडल्याची माहिती पालिकेने दिली. त्यामुळे मुंब्र्याची आकडेवारी 3 झाली असून आतापर्यंत त्यात एकाचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या ही 24 झाली. काही दिवसांपूर्वी रामचंद्रनगर भागात असलेल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्यास करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही पालिकेने क्वारंटाईन केले होते. आता तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. तिला आता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे गरज असेल तरच बाहेर पडा असे आवाहनही करून मुंब्र्यात आता रस्त्यावर गर्दी होताना दिसते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील येथील नागरिकांना आवाहन केले होते. अखेर या भागात मंगळवारपासून पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असले तरी नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत होते. त्यातच मंगळवारी मुंब्र्यातील अमृतनगर भागात आधीच्या रुग्णांच्या संपर्कात आणखीन एकाला करोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेचे डॉक्टर आर टी केंद्रे यांनी दिले. आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. देशभरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल उचलले. ठाणे महानगरपालिकेत येणारी जाणारी व्यक्ती आता सॅनिटायझ होणार आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंगल यांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर मशीन बसवण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयात येणाऱ्या व्यक्ती कर्मचारी व अधिकारी यांना या मशीनमधूनच जाणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मशीनमध्ये गेल्यावर हात वर करून उभे राहायचे आहे व या मशीनमध्ये गोल फिरायचे आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या अंगावरील प्रत्येक वस्तूही सॅनिटायझ होणार आहे. या मशीनमुळे पालिकेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना साठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. तसेच ठाणे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या धार्मिक सण व उत्सवांवर कोरोनाचे सावट आले आहे. राम जन्म उत्सवापाठोपाठ आता हनुमान जयंतीवरही कोरोनाचे सावट आले आहे. ठाण्याच्या आनंद पार्क येथील वीर बजरंग मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र स्थानिक पोलिसांनी या उत्सवावर निर्बंध घातल्याने या मंदिर परिसरात भाविकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला व देशावर आलेले कोरोनाचे सावट लवकर दूर हो व नागरिकांचे जनजीवन सुरळीत सुरू व्हावे असे साकडे भाविकांनी मारुतीरायाला घातले आहे. त्याप्रमाणे दरवर्षी तुम्ही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करता, यंदा काय आहे? यंदा जसं आम्हाला दरवर्षीप्रमाणे लोकांनी प्रतिसाद देतात, तसंच यावर्षी पण लोकांनी आम्हाला सांगितलं की यावर्षी हनुमान जयंतीचा काय आहे. तर बोललो यावर्षी बोललो कोरोना व्हायरल जाण्यामुळे कार्यक्रम काही होणार नाही आहे. आणि आम्हाला पोलीस स्टेशनमधून पण सांगितलं गेलं की यावर्षी कुठलेही कार्यक्रम केले जाणार नाही, तुमच्या मंडळावरती किंवा प्रत्येक मंडळावरती कारवाई केली जाईल. त्या संदर्भात आम्ही यावर्षी काही कार्यक्रम सकाळी पूजा केली आम्ही 6 वाजता रामाचा जन्म वगैरे आरती केली आम्ही जसं आपापल्या घातलं. सकाळी आम्ही नागाचं घर ठेवलं मारुतीला आणि मारुतीला विनंती केली की जो हा आपल्या महाराष्ट्रावरती देशावरती आणि पुऱ्या जगावरती हे कोरोना व्हायरसचं जे संकट आले ते दूर कर आणि सगळ्यांना सुखी ठेव आणि ह्याच्यातून सगळ्यांना बाहेर काढ आणि जो काय कोरोना व्हायरस आला आहे तो आपल्या देशातून आणि पुऱ्या जगातून हद्द पार कर असं आम्ही सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 4-5 मोजके कार्यकर्ते होतो त्यामुळे देवाला नारळाचं फळ ठेवलं आणि आम्ही असं देवाला साकडं घातलं. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.